राजकीय विश्वस्तांच्या नावाने आमदार नगराध्यक्षांचा अपमान करणाऱ्या प्रशासनाचा, अपंगाकडून पेरदर्शन घेणाऱ्या मंदिर प्रशासनाचा, मंदिर प्रशासनाचा हे बोम मारो आंदोलन सुरू आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरात. येत्या 10 ऑक्टोबर पासून तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव सुरू होत आहे. या नवरात्र काळात पेट दर्शन बंद करावे. आमदार आणि लोकप्रतिनिधींना मुख्य गेटमधून थेट प्रवेश द्यावा, तसेच ग्रामस्थांनाही याच मुख्य गेटमधून मंदिरात प्रवेश द्यावा आदी मागण्यासाठी जनहित संघटनेच्या वतीने तुळजापूर तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. पाहूयात काय आहेत या संघटनेच्या मागण्या. पेट दर्शन रद्द करा, एस एस कार्डचं वाटप करू नका, पेट दर्शन केल्यामुळं सामान्य भक्तांवर अन्याय होतो असं लिखित कळवून देखील मंदिर प्रशासन हे मनमानी कारभार करत आहे. तसंच आमदार आणि नगराध्यक्ष हे देखील विश्वस्त समितीवर सदस्य असताना त्यांना कार्यक्रम पत्रिकेमधून डावललं जातं, त्यांच्या नावाचा उल्लेख केला जात नाही. तसंच ज्या अपंगांना प्रशासन पगार देतो त्याच अपंगांना 400 रुपयाचा कर आकारला जातो, अशा विविध मागण्याचं आपण लेखी निवेदन दिलं होतं आणि त्याचं लिखित त्यांनी उत्तर देखील दिलेलं आहे की आम्ही ह्या सगळ्या मागण्या मान्य करू. एवढं मोठं महाराष्ट्राचं कुलस्वामिनीचं आराध्य दैवत असताना या मंदिर प्रशासनाची साधी रुग्णवाहिका नाही. एखाद्या पेशंटला जर काय इजा झाली, काय अपघात झाला तर रुग्णवाहिका देखील नाही. हे देखील लिखी आम्हाला कळवलं की आम्ही देऊ मंदिरची ॲम्ब्युलन्स देऊ. आज वर्ष झालं तरी देखील ही विश्वस्त समिती बघ्याची भूमिका घेत आहे. ह्या मनमानी कारभाराच्या विरोधात जनहित संघटनेच्या वतीने आज आपण बोम मारो आंदोलन ठेवलेलं आहे मंदिर प्रशासनाच्या नावानं. 5 सदस्यांचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार, तसंच नगराध्यक्ष हे देखील सदस्य आहेत आणि आमदार देखील सदस्य आहेत. ह्या 2 लोकप्रतिनिधींचं जाणून बुजून आपण नाव टाळता कार्यक्रम पत्रिकेतून. हे याचा हेतू काय आम्हाला लेखीसुद्धा दिलं आहे, इथून पुढे आम्ही कार्यक्रम पत्रिकेत नाव घेऊत. मग यावर्षी न घेण्याचं कारण काय? आपण या सर्व समितीबद्दल आपले जे बी विशेष मागण्या होते यासाठी आपण वेळोवेळी काय पाठपुरावा केला? आमचं सकाळी उपोषण होतं 7 दिवसाचं, आम्ही वर्षभर फॉलो करतोय, त्यांना आम्ही लेखी निवेदन देतोय, त्याचा पाठपुरावा करतोय, माहिती अधिकारात आम्ही माहिती मागवतो की आपण आमच्या याच्यावर काय कारवाई केली. तरी देखील मंदिर प्रशासन सुस्त आणि जनता त्रस्त असं झालेलं आहे, त्यामुळे आम्ही नाईलाजानं बोम मारो आंदोलन घेतलं. मंदिर प्रशासनानं आमच्या 5 मागण्या होत्या, त्याकरिता सकाळी उपोषण सुरू होतं की पेड दर्शन बंद करा, ॲसेस कार्ड बंद करा असं विधी व न्याय विभागाची लेखी सूचना असताना देखील मंदिर प्रशासन हे कर आकारत आहे आणि बाजारीकरण केल्यामुळे फार मोठा याचा सामान्य भक्तावर अन्याय होत आहे. मंदिरचं बाजारीकरण नको आहे, देवापुढं सगळे भक्त समान असतात, परंतु मंदिर प्रशासन पेड दर्शनातून ह्या भक्तामध्ये भेदभाव निर्माण करत आहे आणि उत्सवामध्ये जर असा प्रकार झाला तर सामान्य भक्त हा एक प्रकारे विध्वंसक होऊ शकतो, याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि पेड दर्शन ॲसेस कार्ड बंद करावे, मंदिरची रुग्णवाहिका सुरू करावी, गावकऱ्यांसाठी गेट सुरू करावं, त्यानंतर आमदार आणि नगराध्यक्ष यांची जाणून बुजून अपमानास्पद वागणूक कार्यक्रम पत्रिकेत नाव न घेणे हा त्यांचा अपमान म्हणजे जनतेचा अपमान आहे, हा बंद करावा आणि इथून पुढे तरी कार्यक्रम पत्रिकेत त्यांची नावे घ्यावीत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जनहित.